हॅलो, हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला 5G मॉडेल जे नवीन रचनावादावर आधारित जे नवीन मॉडेल आपण पाठासाठी वापरणार आहोत, ज्यामध्ये आता नवीन 5 पायऱ्या ज्याला ई म्हणू आपण, 5E, या 5E मॉडेलचं आज आपण याविषयी चर्चा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझी अशी विनंती असेल, जर तुम्ही माझ्या या GMG या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आज आपल्याला 5G मॉडेलबद्दल माहिती पाहिजे आहे. मित्रांनो, 5G मॉडेल हे एक ॲप्रोच म्हणून, एक नवीन पद्धती म्हणून समोर आलेलं आहे. आपल्याला सगळं माहीत आहे की जसं की 2005-06 नवीन अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली आणि या पुनर्रचनेमध्ये हे मॉडेल पुढे आलेलं आहे की अभ्यासक्रमामध्ये तेव्हापासून ज्ञानरचनावादी दृष्टिकोन अंमलात आला आणि हा ज्ञानरचनावादी दृष्टिकोन जो आहे या दृष्टिकोनावर आधारित हे मॉडेल आहे, हा ॲप्रोच आहे, ही पद्धती आहे. आपल्याला जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानरचनावादाचा पुरस्कर्ता जो आहे तो फादर ऑफ द कन्स्ट्रक्टिव्हिझम ज्यांना आपण समजतो ते म्हणजे जीन पियाजे. जीन पियाजेने या ज्ञानरचनावादाचा उगम समोर आणला किंवा ज्ञानरचनावादाचा वादावर यांनी जास्त काम केलं आणि 2005 करिक्युलम फ्रेमवर्कमध्ये ज्ञानरचनावाद आपण स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. तर यात ज्ञानरचनावादावर आधारित हे मॉडेल आहे 5E मॉडेल. आता मित्रांनो, 5E म्हणजे काय? तर यामध्ये पहिले जे ई आहे म्हणजे 5 इंग्रजी अक्षरं आहे ती ई, म्हणजे यामध्ये पहिला ई जे आहे ते म्हणजे एंगेज. पहिलं ई जे आहे ते म्हणजे एंगेज. दुसरं ई आहे ते म्हणजे एक्सप्लोर. तिसरं ई आहे ते म्हणजे एक्सप्लेन. चौथं ई आहे ते म्हणजे इलॅबोरेट. आणि पाचवं ई जे आहे ते म्हणजे इव्हॅल्युएट. म्हणजे सतत आणि निरंतर मूल्यमापन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे या ज्या 5 पायऱ्या आहेत 5E च्या, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएशन. तर हे इव्हॅल्युएशनची पायरी आहे किंवा जो ॲप्रोच आहे किंवा हे जे स्टेप आहे इव्हॅल्युएशनची, ही या सतत सुरू असते. म्हणजे याचा अर्थ असं की इव्हॅल्युएशन नावाची किंवा मूल्यमापन नावाची ही जी पायरी आहे ती पायरी आपण सेपरेट घेतली पाहिजे. प्रत्येक पायरीला म्हणजे प्रत्येक ईमध्ये, म्हणजे एंगेज असू द्या, एक्सप्लोर असू द्या, एक्सप्लेन असू द्या, इलॅबोरेट करणं असू द्या, यामध्ये इव्हॅल्युएशन करणं असू द्या, म्हणजे हे प्रत्येक वेळी इव्हॅल्युएशन यामध्ये होतच असतं. म्हणून इव्हॅल्युएशन हे सेपरेट जरी पायरी असली तरी देखील ह्या प्रत्येक पायरीवर याचं मूल्यमापन करण्याची हे सोय या 5E मध्ये आहे. तर या 5E विषयी पुढे जाऊ आपण. आता हे कन्स्ट्रक्टिव्हिझम जो आहे, ज्ञानरचनावाद जो आहे, तो आपण वर्गामध्ये जेव्हा वापरतो, ज्ञानरचनावाद असं मानतो की प्रत्येक विद्यार्थी हा स्वयंपूर्ण आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्याकडे त्याचं नॉलेज आहे आणि त्या नॉलेजच्या ज्ञानाच्या आधारावर, प्रत्येक ज्ञानाच्या आधारावर तो आपलं नवीन ज्ञान मिळवत असतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा एक युनिक आहे, एकमेव आहे असा हा ज्ञानरचनावाद सांगतो.
प्रत्येक विद्यार्थी हा निरोगी आहे असं हा ज्ञान रचनावाद सांगतो. म्हणजे काय तर हा त्याच्या मागच्या विद्यार्थी हा त्याच्या मागच्या अनुभवावर शिक्षण घेत असतो. म्हणजे विद्यार्थी हा त्याच्या मागच्या अनुभवावर हा शिक्षण घेत असतो. म्हणजे पास्ट एक्सपिरियन्सेसवर तो त्याचं शिक्षण घेत असतो. त्यानंतर तो जे नवीन ज्ञान मिळवतो ते देवाणघेवाणीतून मिळवतो. म्हणजे नॉलेज इज कन्स्ट्रक्टेड थ्रू इंटरॅक्शन. म्हणजे एकमेकांमध्ये संवाद इंटरॅक्शन झाल्याशिवाय तो हे ज्ञान त्याचं कन्स्ट्रक्ट होत नाही किंवा नवीन ज्ञान मिळत नाही. आता या नवीन ज्ञान रचनावादामध्ये जसं पूर्वी जे ट्रॅडिशनल मेथड होती शिकवण्याची, या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षक केंद्रित या पद्धती होत्या. पण ज्ञान रचनावादामध्ये विद्यार्थी केंद्रित ही पद्धती आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका फक्त एक सुविधा देणारा किंवा फॅसिलिटेटर ज्याला आपण म्हणू अशी त्यांची या शिक्षकाची या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला भूमिका असते. शिक्षकाने विद्यार्थ्यांना फक्त फॅसिलिटी सुविधा पुरवली पाहिजे, मार्गदर्शन करणं किंवा काउन्सिलिंग करणं किंवा शिकवणं या ठिकाणी अभिप्रेत नाही. तर या 5E विषयीचे एक पायरी प्रत्येक पायरी आपण थोडक्यात पाहूया. पहिली पायरी जी आहे ती म्हणजे एंगेज, गुंतवून ठेवणे. आता आपण यापूर्वी हरभऱ्याचे 5 पंचपदी वापरत होतो. हरभऱ्याच्या पद्धती आपण वापरत होतो, प्रस्तावना, विषय प्रतिपादन, संकलन, मूल्यमापन, गृहपाठ. ह्या ज्या 5 पद्धती आपण वापरत होतो या 5 पद्धतीच्या अनुषंगाने या ज्ञान रचनावादानं जे 5E मॉडेल किंवा हा जो ॲप्रोच आणलेला आहे तो ॲप्रोचमध्ये पहिल्यांदा पहिली पायरी जी असते ती म्हणजे गुंतवून ठेवणे. आता गुंतवून ठेवणे म्हणजे एंगेज करणे. म्हणजे विद्यार्थ्याला जे पूर्वीचं ज्ञान असतं त्याच्यापाशी जे पूर्वज्ञान असतं त्या पूर्वज्ञानावर तो त्या आधारावर त्याला वेगवेगळे टास्क देणं, वेगवेगळे प्रश्न विचारणं, वेगवेगळे व्हिडिओ दाखवणं, वेगवेगळे ग्रुप ॲक्टिव्हिटी करायला लावणं आणि त्या नवीन जुन्या ज्ञानाच्या मध्ये तो रेंगाळत असतो ते रेंगाळत असलेलं त्याचं ज्ञान त्याला एवरेज करायला लावणं, त्या ज्ञानावर आधारित वेगवेगळे टास्क घेणं आणि त्याला नवीन ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त करणं, एंगेज करणं म्हणजे त्याला नवीन ज्ञानामध्ये गुंतवून ठेवणं हे त्याची पहिली पायरी आहे. जसं आपण हरभऱ्याच्या पंचपदीमध्ये प्रस्तावना करतो तरी हा मित्रांनो हा जो 5E नावाचा जो ॲप्रोच आहे तो सर्वात पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलं की ज्ञान रचनावादाचे जनक जे आहेत ते आहेत जीन पियाजे. पण त्यांचे जे शिष्य आहेत रॉजर बायबी यांनी हा 5E मॉडेलचं संशोधन या समोर आणलं किंवा फादर ऑफ द 5E मॉडेल असा जर प्रश्न आपल्याला आला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येईल ते म्हणजे रॉजर बायबी नावाचे शिक्षणतज्ञ. तर रॉजर बायबीने हे 5E मॉडेल याचं संशोधन केलं. हा 5E मॉडेलचा जो सिनेरियो आहे किंवा 5E मॉडेल जे आहे ते आपल्यासमोर आणलेलं आपल्या दिसून येतं. त्यांचं नाव आहे रॉजर बायबी. पुढे जाऊया आपण. पहिली पायरी जी आहे ती म्हणजे एंगेज आणि दुसरी जी पायरी आहे ती म्हणजे एक्सप्लोर. एक्सप्लोर म्हणजे अन्वेषण. अन्वेषण म्हणजे काय? खोज करणे, शोधणे. म्हणजे पहिल्यांदा त्या ज्ञानामध्ये त्याला गुंतवून ठेवणं, नवीन ज्ञानामध्ये त्याला आणणं, नवीन ज्ञानात आणि जुन्या ज्ञानामध्ये एक असा पूल बांधणं, त्यामध्ये गुंतत गुंतत जाऊन तो नवीन ज्ञानाचं त्याला प्रवृत्त करणं आणि प्रवृत्त केल्यानंतर त्या नवीन ज्ञानाच्या जुन्या ज्ञानाच्या आणि नवीन ज्ञानाचा पूल बांधल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरी पायरी जी असते ती म्हणजे त्याला एक्सप्लोअर करणं किंवा शोध घेणं किंवा त्याला आपण अन्वेषण म्हणू किंवा शोधणं म्हणू.
या ठिकाणी तो नवीन ज्ञान शोधतो स्वतःच्या कुवतीप्रमाणे म्हणू आपण, जुन्या ज्ञानाचा नवीन ज्ञानाचा वापर वेगवेगळ्या इंटरॅक्शनमधून वेगवेगळ्या कृतीमधून तो ते शोधतो नवनवीन, म्हणजे जुन्या ज्ञानाचा आणि नवीन ज्ञानाचा वापर करून तो नवीन ज्ञान त्या ठिकाणी शोधतो. आणि शोधल्यानंतर तिसरी पायरी येते एक्सप्लोर नंतर, ती म्हणजे एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणं. मग या ठिकाणी काय होतं, या तिसऱ्या पायरीमध्ये तो विद्यार्थी त्याला जे समजलं असेल, त्याला जे अनुभव आले असतील, त्या अनुभवाच्या आधारावर, त्या ज्ञानाच्या आधारावर तो जे प्राप्त झालेलं ज्ञान जे असतं ते एक्सप्लेन करतो, म्हणजे या ठिकाणी तो ते स्पष्ट करतो. आणि आपल्याला जे काही त्याला मिळालं असेल ज्ञान, त्या ज्ञानाला तो त्याच्या भाषेमध्ये या ठिकाणी स्पष्ट करतो, मांडतो, त्याचं मत या ठिकाणी मांडतो. म्हणजे जे प्राप्त ज्ञान आहे त्याला तो पुढे स्पष्ट करून सांगतो. आणि स्पष्ट केल्यानंतर मग चौथी पायरी जी येते ती म्हणजे एलॅबोरेट करणं किंवा विस्तृत करून सांगणं, विस्तार करणं. मग या ठिकाणी चौथ्या पायरीमध्ये हा जो विद्यार्थी आहे याच्यामध्ये एलॅबोरेट करतो, विस्तृत करून सांगतो. किंवा या ठिकाणी एलॅबोरेट करताना विद्यार्थ्याला मदत असते ती म्हणजे शिक्षकाची. शिक्षक या ठिकाणी त्याला जे काही ज्ञान नवीन अध्ययन अनुभव मिळाला असेल त्या अध्ययन अनुभवाचा नवीन परिस्थितीमध्ये उपयोग करण्यासाठी शिक्षक या ठिकाणी मदत करतो, म्हणजे या ठिकाणी इलॅबोरेट करून सांगतो शिक्षकाच्या मदतीने. मग या ठिकाणी फक्त शिक्षकाच्या मदतीने म्हणजे काय, फक्त या ठिकाणी मी सुरुवातीलाच जसं सांगितलं की शिक्षक या ठिकाणी फक्त सुविधा देणारा आहे, प्रोव्हाइड करणारा आहे. म्हणजे शिक्षक हा फक्त ते विस्तृत करून त्याला विस्तृत करण्यासाठी मदत करतो, त्याला वेगवेगळ्या टास्कच्या माध्यमातून त्या ज्ञानाचा विस्तार करायला ते शिकवतो. आणि अशा पद्धतीनं ही चौथी पायरी जी आहे ती म्हणजे इलॅबोरेट करणं किंवा विस्तृत करणं. आणि मग शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे मूल्यमापन, इव्हॅल्युएशन. म्हणजे जे जुन्या ज्ञानातून जो नवीन ज्ञान, नवीन अनुभूती घेतली, नवीन अनुभवतीचा नवीन परिस्थितीमध्ये तो उपयोग करतो, नवीन परिस्थितीत उपयोग करत असताना ते एक्सप्लेन करतो, स्पष्ट करतो ज्ञान. आणि स्पष्ट केल्यानंतर त्या ज्ञानाचा विस्तार करून तो सांगतो. या ठिकाणी शिक्षकाची विस्तृत करताना मदत या ठिकाणी महत्त्वाची असते. शिक्षकाची भूमिका जे केली आहे इलॅबोरेट पायरीमध्ये जास्त महत्त्वाची असते. आणि त्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग तो मूल्यमापनासाठी करतो. या शेवटच्या दोन पायऱ्यामध्ये म्हणजे इलॅबोरेटमध्ये विस्तृत करण्यामध्ये आणि मूल्यमापन करण्यामध्ये या ठिकाणी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजे विद्यार्थ्याला जर काय शिकला असेल तो जुन्या ज्ञानातून नवीन ज्ञान, नवीन ज्ञानातून नवीन अनुभव, नवीन अनुभवाचं ज्ञान तो स्पष्ट करून सांगतो, नवीन विस्तार ज्ञानाचा तो विस्तार करून सांगतो वेगवेगळ्या टास्कमधून, वेगवेगळ्या कृतीमधून, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून. आणि त्यामधून मग आपल्याला तो काय शिकला, काय शिकला, शिक्षकालाही त्याचं मूल्यमापन होतं आणि करता येतं आणि विद्यार्थ्यालाही त्याचं मूल्यमापन करता येतं. तर अशा या पाच पायऱ्या आहेत मित्रांना 5E च्या, म्हणून याला नाव पडलं आहे 5E मॉडेल. 5E मधला पहिला ई जो आहे तो म्हणजे एंगेज, दुसरा ई आहे तो म्हणजे एक्सप्लोर, तिसरा ई आहे म्हणजे एक्सप्लेन, चौथा ई आहे तो म्हणजे इलॅबोरेट, आणि पाचवा ई जो आहे तो म्हणजे मूल्यमापन. तर अशा पद्धतीनं हे 5E आहेत. या 5E चा ॲप्रोच जो आहे तो कशासाठी आपल्याला वापरायचा, तो म्हणजे कशासाठी वापरायचा, तो म्हणजे जे आपण जे ज्ञान पपरपंची किंवा आठवणीत ठेवतो, स्मरणात ठेवतो, ते स्मरणात न ठेवताना त्याला त्याचं आकलन झालं पाहिजे, त्याला त्याचा स्वतःच्या अनुभवातून त्याला शिकता आलं पाहिजे.
म्हणजे त्याची इन्व्हॉल्वमेंट वाढली पाहिजे, म्हणून हे ऐकू राहिला पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या कृतीमधून त्याला हे ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे लर्निंग बाय डुईंग, कृतीद्वारा शिक्षण, हा अप्रोच या ठिकाणी आपल्याला 5G मध्ये पाहायला मिळतो. त्यामध्ये तो हे नवीन ज्ञान मिळवत असताना, नवीन अध्ययन अनुभव घेत असताना वेगवेगळ्या टेक्निक वापरतो, वेगवेगळे तंत्र वापरतो. त्यामध्ये सहकार्य अध्यापन, ब्रेन स्टॉर्मिंग आणि प्रश्न उत्तर पद्धती, नाट्यीकरण, कृती पेंटिंग, कोऑपरेटिव्ह लर्निंग, सहकारिता अध्यापन, टीमवर्क, प्रेझेंटेशन आणि चर्चा, या सगळ्या सहकारी म्हणजे ग्रुपमध्ये हे सगळं तो शिकतो आणि त्याला त्या ज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करण्यासाठी तो सक्षम होतो असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पण पद्धतीमध्ये आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण जो 5E चा मॉडेल जो आहे, ज्यावर आधारित आपल्याला काही पाठ पण घ्यायचे असतात, तर त्या 5E मॉडेलमधला पहिला जो ई आपण पाहिला तो म्हणजे एवरेज करणं, जुन्या ज्ञानातून नवीन ज्ञानामध्ये जाण्यासाठी त्याला एवरेज करणं. त्यानंतर मिळवलेलं नवीन ज्ञान तो जो आहे तो त्या ज्ञानामध्ये तो अध्ययन अनुभूती मिळवतो, एक्सप्लोअर करतो, शोधतो, या ठिकाणी तो शोध घेतो वेगवेगळ्या माध्यमामधून, आणि मिळवलेलं ज्ञान तो शेवटी एक्सप्लेन करतो, म्हणजे गटामाध्यमातून, अनुभवातून, वेगवेगळ्या कृतीमधून, वेगवेगळ्या टास्कमधून तो ते ज्ञान एक्सप्लेन करतो. आणि एक्सप्लेन केल्यानंतर त्याला तो नवीन परिस्थितीमध्ये उपयोगात आणतो, त्याला त्याचा विस्तार करतो, इलॅबोरेट करतो, आणि सगळ्या शेवटी तो या ज्ञानाचं मूल्यमापन करू शकतो, किती प्रमाणामध्ये ते ज्ञान त्याला प्राप्त झालं हे आपल्याला या इव्हॅल्युएशन या इव्हॅल्युएट पायरीमध्ये लक्षात येतं. म्हणजे पहा, या 5 पायऱ्या ज्या आहेत 5E मॉडेलच्या, या 5E रचनावादी ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून तयार झालेलं हे मॉडेल 5E मॉडेल, यामध्ये पहिला ई म्हणजे एवरेज गुंतवून ठेवणे. त्यानंतर अन्वेषण म्हणजे एक्सप्लोअर करणं, शोध घेणं, अन्वेषण करणं. तिसरं आहे एक्सप्लेन करणं, स्पष्ट करणे. चौथं आहे विस्तृत करणे. पाचवं आहे मूल्यमापन करणे. आणि त्या मूल्यमापन केल्यानंतर त्याला नवीन ज्ञान जे मिळालं ते ज्ञान त्याला वेगवेगळ्या माध्यमामधून, वेगवेगळ्या टास्कमधून, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून ते ज्ञान तो मिळवतो. तर याला आपण 5E मॉडेल असं म्हणू. हे 5E च्या माध्यमामधून हे समोर आपल्याला आलेलं आहे. 2005 पुनर्रचित अभ्यासक्रम आराखडा जो आहे, या आराखड्यानुसार अभ्यासक्रमामध्ये येऊ घातलेलं आहे. तर हे 5E मॉडेल याविषयी आपण आज माहिती पाहिली. या 5E मॉडेलचे जे जनक आहेत ते आहेत रॉजर बायबी, आणि या ज्ञानरचनावादाचं वर आधारित हे 5E मॉडेलवर आपल्याला आपल्या छात्र सेवा काळामध्ये काही पाठ आपल्याला घ्यायचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि 5E मॉडेल अत्यंत सोपं आहे. जे आपण पारंपरिक पद्धतीची वापरत होतो हर्बाची, ती आता कालबाह्य झालेली आहे. कालबाह्य आपल्याला ती करायची आहे, आणि आता नवीन ॲप्रोच हा आपल्याला समोर घ्यायचा आहे, तो म्हणजे 5E ॲप्रोच असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यानंतर यापुढचे या मॉडेलवर आधारित अनेक व्हिडिओ मी आता आपल्या माझ्या या GMG Chapter Easy या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आपला फीडबॅक आपण या व्हिडिओ पाहिल्यानंतर मला देऊ शकता. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा एकदा अशी विनंती आहे
आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे GMG जसप्रीत इझी. या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.